many force and many officers come here to Taj and it's beautiful. बघतो आपण हे ताज, खूप सारे अधिकारी प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात. इवन जिल्हाधिकारी, कमिशनर ऑफ पोलीस स्वतः आलेले आहेत. त्यांच्याशी आपण भेट घेणार आहोत. काही फॉरेनर डेलिगेट सुद्धा आपल्याला बघ भेटणार मिळतील. पण पटकन तिकीट उशीर झाला आहे. सुंदर असं ताजमहलचे हे फोटोज आपण बघतोय. वेगवेगळ्या काळातील हे दृश्य आपण बघतोय. खरंच खूप सुंदर आहे आणि त्याच्या प्रेमात तुम्ही नक्कीच पडणार याबद्दल शंका नाही. आणि लवकरच आता ताजमध्ये प्रवेश. आपण प्रवेशद्वार बघतोय. सुंदर, ब्यूटिफुल ताज. खूप सुंदर ताज बघतोय आपण. आणि गर्दी थोड्याच वेळ बाकी आहे. सुंदर हे गार्डन आपण बघतोय. खूप सुंदर अशी ही वास्तू. वा, ताजमहलचे हे दृश्य. थोड्याच वेळात आपण आतमध्ये जाणार आहोत. हे गार्डन आपण बघतोय. बीबी का मकबरा जो दख्खनचा ताज म्हणतो त्याची आठवण नक्की तिथे आल्यावर राहती. पण याच्यात बदल काय ते आपण बघणार आहोत. शिवजयंतीमुळं आणि शिवजयंतीमुळं तुफान गती. खरंच शिवभक्त ताजमहलमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. ढोल ताशांचा नगारा. वा, क्या बात. इट्स सो ब्युटिफुल. अशा ताजमहलचं हे दृश्य आपण बघतोय. खरंच खूप सुंदर आहे. वा, बघतोय G20ची धावपळ. G20 निमित्त मोठ्या 20 देशांचे ब्युरोक्रॅट्स इथं सहभागी झालेले आहेत. आणि त्यामुळंच हे खूप सुंदर असं ही गर्दी. आणि इथं काहीतरी उत्सव चालू आहे. तर नक्कीच त्या उत्सवात आपण सहभागी होणार आहोत. नेमकं काय आहे तेही बघण्याची उत्सुकता आहे. खूप सारे फॉरेनर्स इथं आलेले आहेत. नेमकं काय आहे आज ते नक्कीच बघायला मिळणार आहे. तर चला तर मग बघूयात. बीबी का मकबरा आणि ताजमध्ये काहीच फरक नाही असं तरुणांचं मत आहे. आणि खरंच खूप सुंदर. आणि दख्खनचा ताज म्हणून जो बघतोय आपण बीबी का मकबरा संभाजीनगरचा तो आणि हा सेमच आहे हे आता बरंच जणांचं म्हणणं आहे. आणि आपण बघतोय खरंच खूप सुंदर. चला तरी पुढं काहीतरी दांगोळं दिसतोय. अरे काय गोंधळ आहे. चला तर मग संडे. दुसरी बात शिवजयंतीची वजह से बहुत सारी भीड गर्दी आपण बघतोय शिवजयंतीमुळे. आणि इथं काहीतरी कार्यक्रमही दिसतोय. नेमकं कार्यक्रम काय होता ते बघण्यासाठी खूप तरुणांना इथं आलेले आहेत.